नागरी दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत अनुसूचित जातीच्या वसाहतीमध्ये नागरी सुविधा पुरविण्यासाठी शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना दरवर्षी विशेष अनुदान प्राप्त होते. चंद्रपूर महानगरपालिकेला 2019 मध्ये प्राप्त झालेल्या दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीमध्ये सुमारे 40 लाख रुपयांची अफरातफर केली आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक जयस्वाल यांनी केला आहे. या संदर्भात जयस्वाल यांनी मनपाचे आयुक्त राजेश मोहिते, पोलीस अधीक्षक तसेच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. मनपा आयुक्त यांनी कारवाई न केल्यास न्यायालयामध्ये फौजदारी व दिवाणी कारवाईसाठी न्याय मागण्याचा इशारा सुद्धा जयस्वाल यांनी दिला आहे. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्राप्त झालेला निधी खर्च करण्यासाठी प्रभागांमध्ये अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या जागेतून निवडून आलेला किमान एक नगरसेवक असणे आवश्यक असते. 7 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये वडगाव प्रभागांमधील अथर्व कॉलनी परिसरात सिमेंट काँक्रीटचा रस्ता, नाली व पेविंग ब्लॉक लावण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली. हे काम मे भाग्यलक्ष्मी कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराला देण्यात आले. कामानंतर कंत्राटदारांची देयके सुद्धा मंजूर करण्यात आली. वडगाव प्रभागांमध्ये दलित वस्तीचा निधी खर्च करण्यात आला, परंतु या प्रभागात एकही नगरसेवक अनुसूचित जातींमधून निवडून आलेला नाही. त्यामुळे नियमानुसार या प्रभागांमध्ये दलित वस्ती सुधार योजनेचा निधी खर्च करता येत नाही, परंतु परिसर नगिनाबाग प्रभागात दाखविण्यात आल्याचा आरोप जयस्वाल यांनी केला आहे. भाऊ, दलित वस्तीचं असं असते की दलित वस्तीचा जो निधी येतो तो एकतर जो प्रभाग आहे चारचा त्यापैकी एक जो नगरसेवक आहे तो दलित पाहिजे. परंतु यांनी का केलं की नगिनाबाग इथे दलित समाजाचा नगरसेवक आहे, तिथे यांनी तो काम दाखवून काम वडगाव विभागात केलं. काम दाखवलं नगिनाबाग विभागात, पास तिथे केला 39 लाखाचं काहीतरी, आणि काम झालं आहे ते वडगाव वार्डात. हे सरासर नगरसेवकासोबत बैमानी आहे, त्या प्रभागासोबत बैमानी आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की ते काम संपूर्ण झालेलं आहे, त्याचं बिलही निघालेलं आहे. म्हणून जर असं अफरातफर जर झाला असेल दलित वस्तीचा तर गुन्हा दाखल करण्यात यावा.